शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचे 8वे ते रूप. हातात तलवार घेऊन घोड्यावरती स्वार झालेल्या महाराजांचा पुतळा जगाच्या कानाकोपऱ्यात पाहायला मिळतो. तसाच तो राजकोट किल्ल्यावरती सुद्धा पाहायला मिळाला होता. मात्र 8 महिन्यांपूर्वी उभारलेला शिवाजी महाराजांचा पुतळा परवा वादळात उन्मळून पडला. अपघाताची चौकशी सुरू झाली. संबंधितांवरती गुन्हे सुद्धा दाखल झाले. पुतळ्याचं अनावरण गेल्या डिसेंबरमध्ये थेट पंतप्रधान मोदींच्या हस्ते झाल्यामुळे या अपघाताला राजकारणाची एक किनार सुद्धा मिळाली आणि गेले 4 दिवस त्यावरती जोरदार हुल्लडबाजी सुद्धा सुरू आहे. मात्र या सगळ्या घटनांमध्ये एक प्रश्न सातत्याने पडला, तो म्हणजे महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे आणि कसा उभारण्यात आला, त्या पुतळ्याची मूळ कल्पना कोणाची होती आणि महत्वाचं म्हणजे ते पुतळे आजही एवढे भक्कम कसे, पाहुयात आजच्या आपल्या या व्हिडिओतून. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहताय लगावबत्ती. गोष्ट सुरू होते 1919 पासून. राजश्री शाहू महाराजांना पुण्यामध्ये छत्रपतींचा पुतळा बसवायचा होता, पण ब्रिटिश सरकार त्याला संमती द्यायला काही तयार नव्हतं. दुसऱ्या महायुद्धाला नुकतीच सुरुवात झालेली होती. सैन्य भरतीला प्रतिसाद मिळेल या छुप्या हेतूने ब्रिटिशांनी अखेर पुतळा बसवण्यासाठी संमती दिली. पुतळा बसवण्यासाठी त्यावेळच्या पुण्याबाहेरची एक जागा ठरवण्यात आली. पुतळा अश्वारूढ असेल, उंच चबुतऱ्यावरती असेल, शिवछत्रपतींचे राजेपण त्यातून दिसेल अशी एकंदरीत रचना सुद्धा ठरवण्यात आली. यामध्ये ब्रिटिशांचा मोठा अडथळा सुद्धा मध्ये मध्ये होत होता. महाराजांचा पुतळा इंग्रज शिल्पकारानेच करावा असं ब्रिटिशांना वाटत होतं, पण शाहू महाराजांना ते काही मान्य नव्हतं. आमच्या महाराजांचा पुतळा भारतीय शिल्पकारानेच करावा यावरती शाहू महाराज ठाम होते. तेव्हा जे जे स्कूल ऑफ आर्ट मधून शिल्पशास्त्राची पदवी घेऊन नुकतेच बाहेर पडलेले विनायक करमरकर यांच्यावरती राजाराम महाराजांनी ही जबाबदारी दिली. फारसा अनुभव नसताना सुद्धा विनायक करमरकर यांनी ती जबाबदारी अत्यंत निष्ठेने पार सुद्धा पाडली. स्मारकाची पायाभरणी झाली, पण त्यानंतर काहीच दिवसांमध्ये 6 मे 1922 ला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं. त्यानंतर या स्मारकाची सगळी धुरा कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावरती सोपवण्यात आली. राजाराम महाराजांनी करमरकरांच्या मदतीने हे आव्हान अगदी लिलया पेललं. नानासाहेब करमरकर यांनी माझगाव डॉकयार्ड मध्ये जहाज तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग करून पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला घेतलं. 1 जून 1928 ला माझगाव डॉकयार्ड मध्ये 150 कामगार तब्बल 16 टन वितळवलेलं ब्रॉन्झ साच्यामध्ये ओतायला लागले आणि सर्वांनीच श्वास रोखून धरला. कारण आजही एकाच साच्यात पुतळा तयार करायला शिल्पकार धजावत नाही. त्याऐवजी पुतळ्याचे वेगवेगळे भाग तयार करून ते जोडणं शिल्पकार अधिक पसंत करतात. त्या काळी तर ही अतिशय अवघड गोष्ट होती, पण नानासाहेबांनी त्यावेळी ते धाडस दाखवलं आणि ते पूर्ण सुद्धा केलं. 13.5 फूट उंच, 13 फूट लांब आणि 3.5 फूट रुंदीचा हा सुबक आणि देखणा पुतळा तयार झाला. हा पूर्ण पुतळा हा 8 टनाचा आहे. हा ब्रॉन्झ धातूमधला ओतीव पुतळा असून त्या पुतळ्याला बनवण्यासाठी 16 टन धातू लागला. या पुतळ्याला पुण्यात आणण्यासाठी रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करून कमी उंचीची वॅगन सुद्धा तयार करण्यात आली. पुतळ्याचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला. शेवटी अनेक अडथळे पार करत रेल्वे पुण्यापर्यंत पोहोचली आणि एकच जल्लोष झाला. पुण्यात छत्रपतींचा पुतळा आणल्यानंतर पुतळा ओढण्यासाठी रणगाडा आणि 20 बैलजोड्या झुंपण्यात आल्या. तरी सुद्धा हा पुतळा पुढे नेणं काही अशक्य वाटत होतं, त्यामुळे नगरपालिकेचा स्टीम रोलर बोलवण्यात आला. छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा उभारण्यात आला, तो पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये. 1919 साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्बल 9 वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक संकटांना पार करत हा पुतळा प्रत्यक्षात साकार झाला. 16 जून 1928 ला डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा सोहळा आयोजित करण्यात आला. जे ब्रिटिश छत्रपती शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायला तयार नव्हते, त्यांचेच प्रतिनिधी असलेले मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर लेस्ली विल्सन यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण झालं. या पुतळ्यात एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याला लगाम पकडून स्वारीवरती निघालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा सर्वांच्याच मनात इतकी घट्ट बसली आहे की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, शिल्प आणि चित्र याच रूपात आकाराला आली. महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला लवकरच 100 वर्ष सुद्धा पूर्ण होतील, मात्र तरी सुद्धा तो तितकाच भक्कम आणि चिरेबंद आहे. छत्रपती शिवाजी महाराज असं जरी म्हटलं तरी आपल्या डोळ्यासमोर महाराजांची जी प्रतिमा उभी राहते तीच प्रतिमा या पुतळ्यातून आली आहे. आपण ही प्रतिमा तर स्वीकारली, पण त्यासोबतच त्यांचे विचार खऱ्या अर्थाने स्वीकारलेत का?
कमेंटमध्ये नक्की कळवा आणि लगावबत्तीला सबस्क्राईब करायला विसरू नका.